सगळ्यात आधी आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक देखील करा। नमस्कार, मी नम्रता, आपण पाहतात महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। चला तर नजर टाकू याच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण डोंबिवलीतील प्रमुख परिसरात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी केडीएमसीने नेमलेले क्लीनअप मार्शल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे कोणतेही अधिकार नसतानाही हे क्लीनअप मार्शल लोकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसर कचरा आणि घाणमुक्त राहण्यासाठी केडीएमसीने या ठिकाणी ठेकेदारांमार्फत क्लीनअप मार्शल नियुक्त केले आहेत। स्टेशन परिसरातील रस्त्यावर पान गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणाऱ्या, थुंकणाऱ्या किंवा कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुलीचे प्रमुख अधिकार यांना देण्यात आले। मात्र ही जबाबदारी सोडून क्लीनअप मार्शल मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून मनमानी पद्धतीने दंड वसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दिली। या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी भोईर हे मनसे कार्यकर्त्यांसह आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरात दाखल झाले आणि त्यांनी अशा प्रकारची बेकायदेशीर वसुली करताना क्लीनअप मार्शलला रंगेहात पकडले। मास्क लावला नाही म्हणून एका नागरिकाकडून 500 ते 1000 रुपये क्लीनअप मार्शल उकळत असल्याचे दिसून आले। या क्लीनअप मार्शलला पकडून भोईर यांनी महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। केडीएमसीने नेमलेले जे स्वच्छता मार्शल आहेत त्यांना थुंकणे व इतर कचरा करण्याबाबत कारवाई करण्याबाबत त्यांना आदेशित केलेला आहे। परंतु असं असताना त्यांनी जे विदाउट मास्क किंवा मास्क न वापरणाऱ्या लोकांच्यावरती कारवाई करत होते, त्यामध्ये लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारची पावती देत नव्हतं आणि सदरची पावती ही थुंकण्यासाठी किंवा कचरा करणाऱ्यासाठी त्यांच्या हातामध्ये मिळून आली। ती पावती 100 रुपयाची असताना ते लोकांच्याकडून जे नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्याकडून 500 रुपये दंड असल्याचे सांगून 500 रुपये भरले तर तुम्हाला पावती देऊ असे सांगून त्यांच्याकडून 200-300 रुपये काही जणांकडून 500 रुपये घेऊन पावती न देता त्यांच्याकडून एक प्रकारची खटणी वसूल करतो। म्हणून त्यांच्यावरती लोकांची तक्रार आल्याने त्यांची फिर्याद घेऊन कारवाई करण्यात आलेली। किती आरोपी लोकांना अटक केली आहे? 1 आरोपी अटक केलेला आहे आणि त्याच्याबरोबरचे 2 आरोपी मळून गेलेले आहेत। बरेच अनेक दिवसापासून नागरिकांची सातत्याने तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आणि माझ्याकडे सातत्याने येत होते। मास्कवर जी कारवाई करता महापालिकेने अधिकृत प्रमाणे यांना थुंकण्यावर और कचऱ्यावर अशा करण्याकरता स्टेशन परिसराकरता यांना काम देण्यात आलं, कारवाई करणार त्या खोट्या नात्या पावत्या घेऊन ह्या लोकांनी मास्क नाकाखाली जर आला असेल किंवा मास्क नसेल तर त्या मास्कवर कारवाई करून 500-1000 रुपयाचा दंड ठोकवून खोट्या पावत्या देऊन लोकांना त्रास देतात। गेल्या अनेक 10-12 दिवसापासून सातत्याने ह्या तक्रारी येतात का लोकांकडनं 200-500 रुपये सातत्याने घेतात। जर अधिकृतप्रमाणे तुमच्याकडे जर पावत्या असतील, तुमच्याकडे आय कार्ड असेल किंवा त्यांना दिलेले त्यांचे बाऊन्सरकडे जॅकेट असेल, त्यांचे युनिफॉर्म असेल, तर सातत्याने उभे। आज सकाळी 5 वाजता जाऊन आम्ही जेव्हा पाणी केली, सर्वसाधारण नागरिकांना विचारून त्यांच्या तक्रारी विचारल्या तर मोठ्या प्रमाणात ही मोठी लूट चालू होती। 500-1000 रुपये घेऊन त्यांना सतवून आणि प्रवास स्टेशन परिसरामध्ये लोकांना जाण्याची घाई असताना 200-500 रुपये घेऊन त्यांना थातुरमातुर कारवाई करून सोडून देण्यात आली। ज्यावेळी मी विचारणा केली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं का आम्ही मास्कची कारवाई करतो। नंतर जेव्हा आम्ही त्यांना जाब विचारणा केला, त्यांच्या ठेकेदारांना बोलवलं, संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, तर अशा कुठल्याही प्रकाराची कारवाई करण्याकरता अधिकृतप्रमाणे आम्ही यांना अजूनपर्यंत कुठलंही परमिशन दिले नाही असे अधिकारी संबंधित म्हणाले। माझं हेच म्हणणं आहे संबंधित प्रशासन अधिकारी सत्ताधारी पक्ष हे सगळे मिळून हे साठा लोटा आहे, लोकांची सातत्याने लूट चालू आहे, ही लूट थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनी आंदोलन करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। या होत्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। तर वेळ झाली निरोप घेण्याची, धन्यवाद।